नमस्कार, नीताज किचन रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज कोकणात घरोघरी बनवली जाणारी मस्त चमचमी सोलकढी कशी बनवायची हे आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजची ही व्हिडिओ. सोलकढी बनवण्यासाठी आपल्याला लागणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नारळ. आपण पाहू शकतो हा नारळ आत्ताच फोडून घेतला आहे. ताज्या कोवळा नारळाचा रस जास्त निघतो म्हणून तुम्ही जमल्यास कोवळा नारळच वापरा. आता आपण बाकीचे साहित्य जाणून घेऊया. सोलकढी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक किसलेला नारळ, अर्धी वाटी आगळ, 10 ते 12 कोकम, एक लहान वाटी किसलेला गूळ, 1 टीस्पून जिरे, 2 बीटचे तुकडे, 1 इंच आलं, थोडीशी कोथिंबीर, 2 मीडियम आकाराच्या मिरच्या, चवीनुसार मीठ, थोडीशी पुदिन्याची पानं आणि 10 ते 12 लसूण पाकळ्या. सर्वात आधी आपण किसलेलं खोबरं मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. आता त्यामध्ये 2 मिरच्या तोडून घालू. लसणाच्या पाकळ्या, थोडंसं बीट. बीट आपण रंग येण्यासाठी घालत आहोत. तुमच्याकडे बीट नसेल तर नाही घातले तरी चालेल. 1 टीस्पून जिरे, 1 इंच आलं. आलं आपण ठेचून घेतलेले आहे. थोडीशी कोथिंबीर, थोडासा पुदिना, थोडंसं पाणी आणि चवीनुसार मीठ. आता आपण हे मिश्रण मिक्सरला लावून घेऊया. आपण पाहू शकतो हे मिश्रण व्यवस्थित बारीक झालं आहे आणि त्याला रंगही चांगला आलेला आहे. आपण आता हे मिश्रण चाळणीने व्यवस्थित गाळून घेऊया. मी चमच्याने गाळत आहे. तुम्ही हवं तर मॅशरही वापरू शकता किंवा हातानेही गाळू शकता. आता हे मिश्रण थोडंसं पाणी घालून पुन्हा एकदा मिक्सरला लावून घेणार आहे. आपण पाहू शकतो आता हे मिश्रण पहिल्यापेक्षा जास्त बारीक झालं आहे म्हणून आपण गाळण्यासाठी चाळणीऐवजी पातळ कॉटनचा कपडा वापरणार आहोत. आपण हा कपडा चाळणीवर ठेवून त्यात हे मिश्रण ओतून कपड्याला पीळ देणार आहोत. आपण पाहू शकतो हे मिश्रण बऱ्यापैकी आता कोरडं वाटत आहे. आता खालच्या टोपात जो नारळाचा रस गोळा झाला आहे त्यात आपण आगळ घालू. मी इथे आगळ वापरत आहे. तुमच्याकडे आगळ नसेल तर तुम्ही 15 मिनिटं कोकम पाण्यात भिजत ठेवून ते पाणी वापरू शकता. किसलेला गूळ,
आता गूळ विरघळेपर्यंत आपण हे मिश्रण व्यवस्थित ढवळून घेऊया. सजावटीसाठी थोडीशी कोथिंबीर, आणि आपली सोलकढी रेडी आहे. तुम्ही पण ही सोलकढी घरी नक्की करून पहा आणि कशी झाली आहे ते आम्हालाही कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये नव्या रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.